मित्रांनो, ब्रह्मांडनायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठीमधून आहेत। ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे। म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे। 1000 अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता। खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे। मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा। बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगले। बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया। त्यो कनी असताना मन कनी असं देवाला आंघोळ घालत होता म्हणा, असं पडदा लावून देवाला आंघोळ घालत होता म्हणा, गाणं म्हणून कन्या भरडत होता म्हणा, कन्या भरडत होता, पाणी डोक्यानं आणून कन्या शिजवायचं, देवाला आंघोळ घालायचं असं करत होता आमच्या आत्तीच्या समोर ते। हां, आमच्या सासूबाईंच्या समोर असं हे केलं होतं म्हणा, पण त्याला काय बुद्धी आठवली काय की ते शेत तेवढं नावानं लावून घेतला कनी, त्याच्यावरती देवानं शाप दिला आणि केलं होते, मग ते कुठं भक्त गेला अजूनपर्यंत त्याचं पत्त्या नाही नाही म्हणा। कुठं कुठं मठ मठात मी होय नो, कुणीकडे सगळीकडे चेक करून बघितलं आणि त्याच्या भावकीतले आहे, मला माझ्याच्या भावकीतले आहे याच्यात की मामाकडे याच्यात, मग ते कुठं कुठं बघितला बाबा काय आम्हाला तरी सापडला नाही म्हणजे मला म्हणजे असतात तुमच्या इथं जर समजा देवाने एवढं त्या देवाला मला वजनामध्ये त्रास दिला सगळं झालं, देव आता जर असता तर तुम्ही देवाकडे काय मागितलं असतं? आम्ही आम्ही काय मागणार, आम्हाला सुख समाधान द्या एवढं, तुमचा आशीर्वाद असू दे हेच मागणार की आम्हाला काय, त्यांचं काहीसुद्धा आम्हाला नको आहे, फक्त आम्हाला त्यांचा आशीर्वाद आम्हाला चांगला आहे तोपर्यंत चांगलं ठेवू दे हेच आम्हाला। दादूमामाला असं का सुचलं नाही? हां दादूमामाला असं का सुचलं नाही? काय असा आशीर्वाद मागायचा देवाकडे? आता त्याच्यानी काय बुद्धी होती त्यांचं त्याच्यानी माहिती, त्यांनी नसता हेच हेच करायचो म्हणजे अशी देवाची भीती असं नाहीच, हुंबाडपणाच नसता जास्त वागत होत, होय हुंबाडपणानंच वागायचं, एक एक होत होय होय, हुआ पावे तसं करत होता म्हणा, हुआ पाजाला आम्ही एकदा बघितलं होतं, एक दोनदा फेर मी बघितलं होतो, आणि चिपळीत आल्यावर एकदा आलत, आणि ह्या घरात आम्ही इथं राहायला आल्यानंतर आम्ही इथं 2005 येऊन राहिलो ह्या गावात आम्ही, म्हणजे तिथं माझं पटणं होतं ना इथं आम्ही हां इकडं आलो, इकडं आलो पण आम्ही अंगावरच्या कापड्यासंग आलो, मग माझं सासू ससरा त्यांचंच गाव आहे, नाही नाही तिथं राहिलं की तिथं मुलं आहेत त्यांनी येऊन जाऊन करत होतं, सुट्टी त्याच्यानी असेल त्या दिवशी सुट्टी दिवशी इकडे यायचं जायचं, पण माझ्याजवळ त्यांचं आईबाबा आणून ठेवलंच की होय त्यांनी काय मला एकटं माझ्याजवळ शेवटपर्यंत माझ्याजवळ होतं, आम्ही येतच त्यांची माती झाली दोघांची बी होय, दादू मामे सोनाजीची ह्या घरातच माती झाली त्यांची, पण ट्रस्ट लोकांनी येऊन त्यांचं त्यांनी सगळं आम्ही काय 5 घातलो नाही, आणि हे घर बांधताना सुद्धा मी 1-5 घातलेलं नाही, उभा राहून त्यांनी वास्तू शांतीसुद्धा त्यांचं तिने सगळं केलं 1-5, आणि मला विचारलं तुला कसं पाहिजे तसं बांधून घे, मी काय सांगणार नाही म्हटलं, तुम्हाला कसं बांधायचं तसं बांधा, फक्त मी पत्र घालायचं म्हणून मी सांगितलं होतो, का तर मला आता ताकद नाही म्हटल्यावर मी काय करणार, आजपर्यंत कौलं घालत करत काढत आलो पण आता ताकद नाही, तुम्ही आजा असताना मामा असतानाच म्हणा तुम्ही होय ते काहीतरी रागा रागान ते चुकलं असेल म्हणून त्याने हे जग का चुकलेलं नाही, हां ते नव्हं चल नव्हं, मग आत्ता तुम्ही मागितलं तुम्ही हे बांधून द्यायला पाहिजे म्हटलं तर त्यांनी नाही म्हणता येणार नाही, आम्हाला तिथं पण जागा दिलत की तिथं मरगुवाईच्या मंदिरपाशी कनी काही लोकांनी जागा गावच्या लोकांनी जागा दिलत आदमापुरातल्या, म्हणजे इथं धनगरचं घर नाही इथे येऊन राहावा म्हणून असतं, तर राहावा म्हणताना आमचं मामा राहूया राहूया म्हणून लई हे केलं, आमचं मालक म्हणाला सगळ्यांनी मिळून सांगितल्याशिवाय इथं येऊन राहायचं नाही म्हणा लागलं ट्रस्ट लोकांनी, हां तिथं आम्ही जाऊन सत्ता दाखवल्याने होते नी, आम्ही लांब आहे आम्हाला जेवढी किंमत आहे का नाही तेवढं तिथं जाऊन राहिलं की सगळं देवाकडे जाय सोडून घरची लोक आहेत म्हणून सगळे यांच्याकडे जातील असं काहीतरी त्यांच्या मनात आलं असेल, त्यांनी म्हणाला ट्रस्ट लोक सांगू द्यात आम्ही जाऊन राहूया म्हणलं, पण आमच्या म्हणण्यावरनं गावच्या लोकांच्या म्हणण्यावरनं जायचं नाही म्हटलं म्हणताना राहिलं, मला कळतंय बघा एवढं काय कळतंय काय तुम्हाला कसं वाटतंय बघा, आता हे संपूर्ण सगळं पिसकाटून गेलं आहे का नव्हे,
जर फिसकाटलं नव्हतं काय करून जे म्हणाल ते पंच कमिटी करून दिली असती मला माहिती दादू मामाचा त्रास सहन करायचा घरातल्या असा पाहुण्यातल्या त्या भोवापाचा त्रास सहन करायचा हा पाहुणा पाहिजे कोण नाही त्या मला त्याचा त्रास सहन करायचा आणि वर्ण ह्या मेंढक्यांचा बी त्रास मेंढक्यांचा सहन करायचं शेतकरी शेतकरी कोण रोज एक जण शेतकरी वेगवेगळा आणि त्या ह्याला किती जपायचं म्हटला भावनासारखे असे कपडे धरून जायचा अप्पाचोडचा हे बघ काय नाव त्याचं शिनगाऱ्या 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 नो अच्छा तर्क चालत कर अप्पाचोड हा दळवी शिंगाडे नो दळवी नव काय नाव आहे वाटणार त्यांचं असं इतकं आगळी कसं तर तसं जपायचं काय काय बोलायचं पाहुण्यातला आपाच्या वडीचं बघा तुमच्या पाहुण्यांचं काय आडनाव हिच सुंदराईचं सुंदराईचं आडनाव हे आहे व बोते बोत्यांच्या घरातली मामांची आम्ही आई सरकार म्हणत होतो सगळी त्या मामांची आई बोत्याच्या घरात आणि कपडे कपडे घालू लागले कसं तर सुशिक्षित असायचं रामा बोते काय ते आता काय नाव वगैरे आम्ही बोचेच म्हणणार सरकार म्हणणार नाव तेवढं कुठलं आमच्यात नाचणार चेष्टा करायचं धोतर घेतात असं धरून कुठे घाण बसायचं तर कोण बसायचा मग ते कोणाला मामाचं मी जेवण तांदूळ घाल कुठे काय घाल करायचं मामाला मी नून वाढायचा असं होतं ते मामाने त्रास लय भोगला तर त्रास भोगल्याशिवाय घरातल्यांचा पाहुण्यांचा जे काय घरचं परत कोण नव्हतं त्या लोकांचा भयाचा गाववाल्यांचा गाववाल्यांचा त्रास झाला तिकडे रामापूरला रामापूरच्या गाववाल्यांचा त्रास झाला हा पाऊस पडा म्हणून त्याला मारलं त्या गावकऱ्यांच्या शेतवाल्यांचा त्रास किती त्रास सहन करायचा कुणीकड कुणीकड फिरतील तिकडं त्यांनी एक झालंय त्रास वाचणं झालंय किती पण देवाना शेवटपर्यंत आपलं काम सोडलं नाही नाही सोडलं नाही सोडलं नाही आणि मी देव आहे असं कुणाला त्याने दाखवून दिलं नाही शेवटपर्यंत जवळजवळ समाधी घ्यायच्या टायमाला देव एकेकडे होय कोण कोण ह्या नुसतं खुळाच आहे असं म्हणून म्हणतो तिने घरचे लोक सुद्धा खुळाच आहे म्हणत तिने चमत्कार तसं करत होत पण कुणाला अनुभव आला नाही त्याचं चला हाय धन्यवाद माहिती सांगितलं मला बद्दल स्टोरी कळाली मला बद्दल काय होते कळालं दादू मामा कसे होते कळालं रामू मामा कसे होते कळालं सोना आजी कसे होते कळालं सगळ्या जणांचं तुमच्या घरातल्या मामांच्या घरात भीमा आजा कसे होते तुम्ही सांगितलं म्हणजे हे सगळं तुमच्यामुळे समजलं अशाच मामांच्यावर भक्ती करत राहा करणार की हाय बा देवाच्या घराण्यात आलो हेच माझं भाग्य म्हणायचं बघा आणि हेच म्हणतो बाकी काय मला मूल नाही त्याचं दुःख नाही कर मी ह्या घराण्यात आलो हेच माझं भाग्यवान म्हणायचं म्हणते होय आता होवा होवा पाला तर लई पसरायचं होवा पा जर आला बकऱ्या तिकडे तर लई पसरायचं आणि कुठली कुऱ्हाड घेऊन झाड तोडायला तर जानवा कुणकेकर माझं सफल का त्याचं सफल कारण त्याला कशाला झाडावर चढलेल्याचा त्याला उठून लावून जेव्हा तिकडे म्हणून बुडी बसून लांब बसून शिवाय जायचं त्याला सांगायचं झाड तोडायचं नाही माझ्या मित्राची कोण सांगणार याच पाहुणाने म्हणून तुम्हाला काय केलं मागणी बघितल्याचा का नाही मी सगळ्यात मी हाकलून काढलो आणि मालकिनला म्हणतो मेचक्याला जाऊन गाडी घ्या आणि दोघं जाऊ वा मेचक्याला जाऊन माझ्याकडे चूक झाली म्हणून पाया पडली परवा पाया पडली कोणाच्या मालकिनीच्या विचारा माझ्याकडे चुकी झाली सगळ्यांनी हाकून काढलो तुम्ही सगळे अवतारिक एकच आहेसा आम्हाला तर तुम्ही जाण्याला देऊ नकोसा म्हणून आणि आम्ही त्याला तिच्या संग बोलायला नाही सोडा बोलला असतं तर आम्ही प्रसादला मागून बसला धन्यवाद काय मला काय आपण आपण काय देवाला बघितलं नाही आम्ही काय सोनाजींची जे काय शिकवण आहे हाय हाय सोनाजींचं आणि काय सांगाय आठवते काय सोनाजींनी काय सांगितलं काय सोनाजीचं मला तेच की देवा तिच्या लग्नाच्या टायमाला काय काय घडलेलं ते सांगितलेलं
जपाया।